मित्रांनो, वेन आकृती यावर आपण काही प्रश्न प्रकारांचा आतापर्यंत सराव केला. आता अशाच प्रकारचे प्रश्न येतात हे लक्षात घ्या आणि काय करतात, थोडासा बदल करू शकतात, मग त्या प्रश्नाचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे. आता वेन आकृतीवर एक दुसरा प्रकार, पहिला प्रकार तर मी सांगितलाच आणि आता हा दुसरा प्रकार आपण घेऊया. या दोन प्रकारेच परीक्षेला प्रश्न येतात हे लक्षात घ्या. काय विचारलाय बघा, जरासा वेगळा प्रश्न केलाय. चौकोनात गणिताची, त्रिकोनात मराठीची, वर्तुळात इंग्रजीची आवड असणारे विद्यार्थी आहेत. तर बघा, वर माहिती काय दिली आपल्याला, चौकोनात गणिताची, त्रिकोणात मराठीची, वर्तुळात इंग्रजीची. म्हणजे काय केलंय, तर या आकृत्यांना विषयांची नावं दिलीत. तर प्रश्न काय विचारलाय बघा, फक्त गणित विषयाची आवड असणारे विद्यार्थी किती. आता इथं गणित कळत नाही आपल्याला कोण आहे, तर आपल्याला इथं वर दिलंय बघा, चौकोनात गणिताचे, पुन्हा इंग्रजी व गणित याच दोन विषयांची आवड असणारे विद्यार्थी किती. आता अशा प्रकारचा जर प्रश्न आला असेल, आता यालाच अनुसरून अजून काय येऊ शकतं, तर बघा आपण इथं सांगूया, वर्तुळाला गायन म्हटलं, त्रिकोणाला वादन म्हटलं आणि चौकोनाला सुरपेटी म्हटलं असं पण म्हणतील. याला तबला म्हटलं, याला पेटी म्हटलं, याला ढोलकी म्हटलं, काही म्हणतील. याचा अर्थ काय आहे, तर ते या आकृत्यांना नावं देतात. मग आपण काय करायचं, एक साधी सोपी क्लुप्ती आहे. अशा प्रकारचा जर प्रश्न आला असेल तर आपण थोडीशी मांडणी करायची तीन ओळींमध्ये, कारण तीनच आकृत्या आहेत त्यामुळे तीनच ओळी होणार आहेत. काय मांडणी करायची, चला समजून घेऊया. चौकोनात गणिताची, याचा अर्थ लक्षात घ्या, गणित याला काय म्हटलंय, गणित याला काय म्हटलंय, चौकोन. चिन्हच काढून घ्या कारण चिन्ह सोपं आहे, चिन्ह काढून घेतलं छान पडेल आपल्याला. त्रिकोणात मराठीची, मराठीला कोण आहे, मराठीसाठी दिला आहे त्रिकोण, ओके. त्यानंतर वर्तुळात इंग्रजीची, म्हणजे इंग्रजीसाठी, इंग्रजीसाठी कोण आहे, इंग्रजीसाठी आहे वर्तुळ. झालं बघा, काय केलं आपण या ठिकाणी, आपण वरील प्रश्नाची मांडणी शॉर्टकट या पद्धतीने केली. का तर चौकोनात गणिताची, चौकोनात गणिताची, त्रिकोणात मराठीची, त्रिकोणात मराठीची, वर्तुळात इंग्रजीची, वर्तुळात इंग्रजीची, अशी मांडणी करूनच घ्या, कारण प्रश्न सोडवायला खूप सोपे जाणार आहे. कसं, तर ते आता आपण बघणार आहोत. या ठिकाणी प्रश्नाची मांडणी आपण केलेलीच आहे, आता जाऊया प्रश्नांकडे, जेणेकरून याचा वापर आपल्याला कसा होणार आहे ते आपल्याला समजणार आहे. बघा, फक्त गणित विषयाची आवड असणारे विद्यार्थी, आपलं लक्ष प्रश्नाकडे बारकाईनं पाहिजे, प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. इथं फक्त आलंय आणि फक्त कोण पाहिजे, गणित पाहिजे. मग गणितला कोण आहे, इथं गणितला आहे चौकोन, याचा अर्थ फक्त चौकोनात असणारा अंक पाहिजे, हे लक्षात घ्या. झालं मागाच्या सारखा प्रश्न तयार. फक्त गणित, फक्त गणित विचारले, याचा अर्थ गणितला कोण आहे चौकोन, याचा अर्थ फक्त चौकोनात. आपण शिकलोय फक्त शब्द कसा काढायचा, म्हणजे फक्त चौकोनात असणाराच अंक पाहिजे. जर विचार केला पहिल्या पर्यायचा, पस्तीस, पस्तीकडे पस्तीस कुणीवर दिसतंय का, नाही दिसत, फक्त चौकोनात पाहिजे. हा जर आठ याचा विचार केला, आता याला आपण पर्यायी पद्धत वापरू शकतो, कारण बेरीज विचारली नाही, भागाकार नाही, गुणाकार नाही. चला दुसरा पर्याय चालला होता आपला आठ. जर आपण आठचा विचार केला तर आठ हा चौकोनात आहे की, परंतु वर्तुळात पण आहे बघा, आठ आहे का, वर्तुळात सुद्धा आहे. तसं नको आहे, आपल्याला काय म्हटलंय, सावध व्हा, फक्त गणित म्हणजे फक्त चौकोनातच पाहिजे. चला पुढे बघूया, बारा. आता या बारा अंकाचा विचार करा बरं, मी जर या बारा अंकाकडे बघितलं तर बारा हा चौकोनात येतो. या बाराचा संबंध त्रिकोणाशी नाही, या बाराचा संबंध वर्तुळाशी नाही, याचा अर्थ हा बारा अंक बघा फक्त चौकोनात येतो. कशावरनं, गणितात विचारलंय ना, गणिताला चौकोन आहे म्हणजे फक्त चौकोनात कोण आहे, तर फक्त चौकोनात आहे बारा. बघा, बारा इकडे कोणीकडेच नाही, त्रिकोणात पण नाही, वर्तुळात पण नाही, म्हणून फक्त गणित विषयाची म्हणजेच फक्त चौकोनात असणारा अंक कोणता आहे, तर तो आहे बारा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन, बारा असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, या ठिकाणी फक्त शब्द नाही, परंतु या ठिकाणी एक शब्द वापरला, याच. काय वापरला, याच. इंग्रजी व गणित याच दोन्ही विषयाची आवड पाहिजे, म्हणजे इंग्रजी आणि गणित मध्येच फक्त पाहिजे, दुसरीकडे नको, असा होतो याचा अर्थ, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रश्नाचे अर्थ समजून घ्या. प्रश्न असा विचारलाय, इंग्रजी व गणित याच दोन्ही विषयाची, म्हणजे इंग्रजीमध्ये आणि गणितामध्ये, म्हणजे इंग्रजी कोणीकडे आहे, तर इंग्रजी आहे इथं बघा वर्तुळ. आणि काय विचारलंय, इंग्रजी आणि गणित काय विचारलंय, चौकोन, याचा अर्थ वर्तुळ आणि चौकोन. बघा बरोबर पडताय का, इंग्रजीसाठी आहे वर्तुळ, वर्तुळ घेतला, गणितासाठी आहे चौकोन, चौकोन घेतला, याचा अर्थ फक्त वर्तुळ आणि चौकोनातच पाहिजे, वर्तुळ आणि चौकोनात पाहिजे, तिसऱ्या आकृतीत नको. का हो,
याच दोन्ही विषय पाहिजे त्यांना, म्हणून वर्तुळात आणि चौकोनात फक्त असणारा अंक आपण शोधायचा आहे. चला पहिला पर्याय बघूया, आठ. आठ कुणीकडे आहे हो? जर आपण आठचा विचार केला तर आपल्याला कुणी कुणीकडे पाहिजे, वर्तुळात पाहिजे. तर आठ हा वर्तुळात आहे बघा, हा आठ हा वर्तुळात आहे. पुन्हा कशात पाहिजे, हा चौकोनात पण पाहिजे. बरं, आठ हा चौकोनात आहे का? बघा ही चौकोनची रेष आहे, चौकोनाच्या आत आठ आहे. पण वर्तुळात आहे, चौकोनात आहे, बरोबर आहे. मग याच दोन्ही विषयात पाहिजे, म्हणजे तिसऱ्या आकृतीत नको. बघा बरं, आठ हा तिसऱ्या आकृती कोणते, त्रिकोणाचे. आठ हा त्रिकोणात आहे का? बघा आठ हा त्रिकोणात नाही, म्हणजेच काय, आठ हा चौकोनात आहे, चौकोन आहे, आठ हा वर्तुळात आहे, आहे. याचा अर्थ इंग्रजी व गणित म्हणजे वर्तुळ व चौकोन यातच असणारा अंक कोणता आहे, तर तो आठ आहे. आठ आहे पर्याय क्रमांक एक मध्ये. आपला पहिलाच नियम बरोबर लागला, म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर, म्हणजेच काय आता जो आपण प्रश्न बघितला, इंग्रजी व गणित याच दोन्ही विषयाची आवड असणारे, म्हणजे वर्तुळ व चौकोन याचीच आवड असणारे किती जण आहे, किंवा अंक कोणता आहे तो, तर आठ आहे. तो आहे पर्याय क्रमांक एक मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आठ असं मिळणार आहे. लक्षात घ्या, अशा प्रकारच्या प्रश्नांची मांडणी अशी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रश्न सोडवण्यास मदत मिळेल. अतिशय सोपा प्रश्न जाणार आहे. तुर्तास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आठ असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढील प्रश्नाचा सराव करूया. बघा प्रश्न तोच आहे, आकृती तीच आहे, फक्त प्रश्न थोडेसे बदललेले आहेत. बघा प्रश्न काय विचारलाय, तीनही विषयांची आवड असणारे विद्यार्थी किती. आता खूप सोपा प्रश्न आहे, तीनही विषयांची, याचा अर्थ तीनही आकृतीत सारखा असणारा अंक आपल्याला शोधायचा आहे. चला तीनही आकृतीत असणारा अंक कोणता आहे, तर यासाठी परत पर्यायकडे येऊया. पाच, पहिला पर्याय काय, पाच. पाच बघा बरं, पाच हा त्रिकोणात आहे, पाच हा चौकोनात आहे, परंतु पाच हा वर्तुळात नाही. बघा आहे का वर्तुळात, नाही. आपल्याला काय पाहिजे, तीनही आकृतीत पाहिजे, कारण तीनही विषयांची आवड आहे. पुढे जाऊया नऊकड. नऊचा विचार केला तर नऊ हा त्रिकोणात आहे, नऊ हा वर्तुळात आहे. मात्र बारकाईने विचार करा, मी नेहमी सांगतो आकृती म्हटलं की निरीक्षण. हा नऊ चौकोनात नाही, बघा ही चौकोनाची रेष आहे आणि या चौकोनाच्या इकडे नऊ आहे, म्हणजे नऊ सुद्धा उत्तर येत नाही, म्हणजे बारीक निरीक्षण पाहिजे. चला पुढे जाऊया तिसऱ्या पर्यायाकडे, दहा. दहा बघा बरं, दहा हा वर्तुळात आहे, दहा हा चौकोनात सुद्धा आहे, आणि दहा हा त्रिकोणात सुद्धा आहे. बघा त्रिकोणात सुद्धा आहे, म्हणजेच काय, पर्याय क्रमांक तीन, म्हणजे तिसरा नियम आपला अचूक लागलाय. याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन दहा असं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला अंक फसवतात, फसायचं नाही, बारकाईने निरीक्षण करायचं, चेक करायचं. आता नऊचं कसं चेक केलं, नऊ वर्तुळात आहे, नऊ त्रिकोणात आहे, मात्र जरा नीट बघावर चौकोनाची रेष, या चौकोनाच्या बाहेर आहे नऊ, म्हणून नऊ उत्तर येत नाही. दहा का आहे, तर दहा हा चौकोनात आहे, दहा हा वर्तुळात आहे, दहा हा त्रिकोणात आहे, असं बारकाईनं बघायचं, बघायचं, निरीक्षण करायचं आणि मगच आपलं उत्तर ठरवायचं. तीनही विषयांची आवड असणारे विद्यार्थी किती, तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन दहा असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे, फक्त एकाच विषयाची आवड असणारे विद्यार्थी किती. काय विचारलंय, फक्त एकाच. आता फक्त एकाच याचा अर्थ जर आपल्या लक्षात आलं तर फक्त गणित म्हणजे फक्त चौकोनात पाहिजे, फक्त मराठी म्हणजे फक्त मराठीत पाहिजे, फक्त इंग्रजीत पाहिजे. इथं कोणत्याही स्पेशल विषयाचा उल्लेख केला नाही. काय म्हटलंय, फक्त फक्त एकाच विषयाची. मग इथं किती विषय आहेत, तीन विषय आहेत. मग या तीनही विषयातले फक्त घेतले पाहिजेत. मग त्यांची काय केली पाहिजे, बेरीज केली पाहिजे, कारण पर्याय बघावर आपल्याकडे तसे आहेत का. आता तुम्ही काय करणार, इथं बारा दिले, बघा इथं फक्त एकाच विषयाची आवड आहे. बरोबर आहे एकाच विषयाची आवड, पण एक लक्षात घ्या, इथं आपल्याला असं म्हटलंय का, फक्त गणित विषयाची. जर फक्त गणित म्हटलं असलं तर फक्त चौकोनातला काढला असता. प्रश्न समजून घ्या, प्रश्न फसवतोय. प्रश्न काय म्हणतोय, फक्त एकाच विषयाची आवड असणारे विद्यार्थी किती. मग तुम्हाला असं वाटणार की बारा, चला बारा एकाच विषयाचे उत्तर लिहून टाकूया. तसं नाही, इथं स्पेशल विषयाचा उल्लेखच केला नाही. असं म्हटलंय का, फक्त गणित, फक्त मराठी, फक्त एकाच विषयाची. मग इथं विषय किती आहेत, इथं तीन विषय आहेत. मग तीनही विषयातले फक्त काढले पाहिजेत आणि मग आपल्याला उत्तर ठरवलं पाहिजे, हे लक्षात घ्या. हा झाला या प्रश्नाचा अर्थ. चला आत्ताच म्हटल्याप्रमाणे फक्त चौकोनात, फक्त त्रिकोणात, फक्त वर्तुळात शोधूया. बारा बघितलं तर फक्त चौकोनात आहे, बघा त्रिकोणात नाही, वर्तुळात नाही, याचा अर्थ बारा चालतोय आपल्याला. बारा अंक लिहून घ्या. त्यानंतर त्रिकोणात बघावर, जर मी सोळावर झाकलं, बघा सोळा हा चौकोनात नाही, वर्तुळात नाही, याचा अर्थ सोळा चालतोय मला. मी या ठिकाणी सोळा लिहितो.
त्यानंतर 15 या अंकाचा मी विचार केला तर बघा 15 हा फक्त वर्तुळात आहे त्रिकोणात नाही 15 चौकोनात नाही 15 याचा अर्थ 15 मला चालतोय चला यांची काय करायचे बेरीज कारण विषयाच्या आवडासमोर विद्यार्थी किती म्हणजे टोटल विद्यार्थी सांगायचे आता इथं थोडंसं स्मार्ट वर्क करता येईल का तर येईल बघा इथं 2 आहे इथं 7 आहे इथं 8 आहे इथं 3 आहे एकक स्थानचे अंक वेगळे आहेत 6 आणि 2 8 बघा 2 आणि 6 8 8 आणि 5 13 याचा अर्थ एकक स्थानी 3 पाहिजे बघा इथं एकक स्थानी 3 आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 मिळणार आहे आपण बेरीज करूया पूर्ण बघा बरं येते का 6 आणि 2 8 किंवा 2 आणि 6 8 8 आणि 5 13 ला 3 7 ला 1 1 2 3 4 बघा काय मिळालं 43 इथं पण 43 आहे याचा अर्थ फक्त एकाच विषयाची मी परत सांगेन फक्त एकाच विषयाची म्हटलं की मुलं 12 निवडतात मुद्दाम पहिला पर्याय 12 दिलाय कारण एकाच विषयाची वाटते अहो पण एकाच विषयाची बरोबर आहे पण असं इथं म्हटलंय का फक्त चौकोनात म्हणजे फक्त गणिताची म्हटलंय का नाही फक्त मराठीची म्हटलंय का नाही त्यामुळे फसवतं फक्त एकाच विषयाची मग इथं 3 विषय आलेत त्या तिन्ही पण विषयाची पण फक्त त्याच विषयाची म्हणजे फक्त गणित फक्त मराठी फक्त इंग्रजी याचा अर्थ फक्त चौकोन फक्त त्रिकोण फक्त वर्तुळ यातले अंक बाजूला काढून घेतले त्यांची बेरीज इथं त्यांना पाहिजे जे की आपलं उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 43 अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर मिळवू शकतो त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 43 असं आपल्याला मिळणार आहे आता प्रश्न तोच आहे आकृती तोच आहे परंतु इथं त्याच्यावर आधारित जे प्रश्न विचारले ते बदलले बघा आपल्याला प्रश्न काय विचारलाय इंग्रजीची आवड असणारे विद्यार्थी किती आता एक लक्षात घ्या इथं फक्त इंग्रजी म्हटलंय का नाही फक्त काय म्हटलंय इंग्रजीची मग इंग्रजीसाठी कोण आहे इंग्रजीसाठी आहे वर्तुळ याचा अर्थ वर्तुळात येणारे जे जे अंक आहेत ते आपल्याला घेतले पाहिजेत का हो कारण इथं फक्त इंग्रजी म्हटलंय का तर नाही इथं काय म्हटलंय इंग्रजीची आवड असणारे मग इंग्रजीची आवड असणारे कोण आहेत वर्तुळात आहे याचा अर्थ वर्तुळात असणारे सगळे हे इंग्रजीचे आवडीचे विद्यार्थी आहेत चला सगळे घेऊया मग बघा वर्तुळ कोणीकडे आहे इंग्रजीला वर्तुळ म्हटलंय चला 10 हे 10 बाजूला काढून घ्या त्यानंतर 9 बघा वर्तुळात असणारे घेतोय मी 9 वर्तुळात कोण आहे 8 आहे 8 घ्या त्यानंतर 15 घ्या चला बेरीज करा आता या ठिकाणी आपण स्मार्ट वर्क करू शकतो का तर इथं बघा 5 समान आहे तरी पण बघूया चला 9 आणि 8 17 17 आणि 5 22 बघा लक्षात घ्या 9 आणि 8 17 17 आणि 5 22 22 ला 2 एकक स्थानी 2 आहे असा कोण आहे पर्याय क्रमांक 1 आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 42 असं मिळणार आहे बघा किती सोपं आहे फक्त एकक स्थानावरून आपण उत्तर काढतोय 9 आणि 8 17 17 आणि 5 22 ला 2 हातचे आले 2 2 3 4 झालं 42 2 3 4 42 आहे का 42 आहे म्हणजेच काय आपण या ठिकाणी काय केलं तर वर्तुळातले सगळे घेतले का हो कारण प्रश्न असा विचारला होता इंग्रजीची आवड असणारे फक्त शब्द वापरला होता का तर नाही काय विचारलंय इंग्रजीची आवड असणारे मग इंग्रजीला कोण आहे वर्तुळ याचा अर्थ जे जे वर्तुळात आहे त्यांना इंग्रजी आवडतं मग सगळेच घेतले वर्तुळातले बरं का 10 9 8 15 त्यांची बेरीज झाली 42 म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 42 असं आपल्याला मिळणार आहे त्यानंतर जाऊया मराठीची आवड असणारे विद्यार्थी याच्यासारखाच प्रश्न आहे फक्त इथं विषय बदललाय मराठीची आवड असणारे त्याच पद्धतीने मी वाक्य परत सांगेन फक्त मराठीची म्हटलंय का नाही काय म्हटलंय मराठीची आवड असणारे मग मराठीसाठी कोण आहे बघा मराठीसाठी आहे त्रिकोण याचा अर्थ त्रिकोणातल्या अंकांची आपल्याला काय करायचे बेरीज करायचे चला त्रिकोणात कोण कोण आहे बघा बरं त्रिकोणात 16 आहे चला या ठिकाणी लिहून घेऊया 16 त्यानंतर कोण आहे 5 आहे हे 5 लिहिलं बघा 5 आहे त्रिकोणात 10 10 सुद्धा आहे त्रिकोणात त्यानंतर बघा पुन्हा जर मी विचार केला तर 9 9 सुद्धा आहे त्रिकोणात बघा आता या ठिकाणी आपण काय करूया यांची बेरीज करूया बघा 16 आहे 5 आहे 10 आहे 9 आहे जर मी बेरीज केली तर 6 आणि 5 11 11 9 20 ला 0 हातचाले 2 बरोबर 6 आणि 5 11 11 9 20 20 ला 0 हातचाले 2 0 एकक स्थानी 0 कोणीकडे आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे बघा इथं एकक स्थानी 0 याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 41 मिळणार आहे तरी पण बेरीज करूया बघा 16 5 10 9 16 5 10 9 6 आणि 5 11 11 9 20 ला 0 हातचाले 2 2 3 4 किती झाले बघा 40 याचा अर्थ मराठीची आवड असणारे विद्यार्थी किती या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 41 असं मिळणार आहे समजा आता विषय कोणता शिल्लक आहे इंग्रजी झाला मराठी झाला असं विचारतील गणिताची आवड असणारे विद्यार्थी किती मग गणितासाठी कोण आहे चौकोन आहे
याचा अर्थ जे जे चौकोनात आहेत ते गणिताची आवड असणार आहेत लक्षात घ्या मग कोण आहे 10 5 15 15 ना 8 किती होतात 23 होतात 23 आणि 12 23 आणि 12 किती होतात 3 आणि 2 5 2 आणि 1 3 35 याचा अर्थ आपल्याला जर असा प्रश्न असता गणिताची आवड असणारे विद्यार्थी किती तर फक्त म्हटलं नव्हतं मी काय म्हटलंय गणिताची याचा अर्थ चौकोनात जे जे आहेत कारण गणिताला चौकोन आहेत जे जे चौकोन आहेत ते घेतले त्यांची बेरीज मला 35 मिळाली याचा अर्थ लक्षात घ्या आपल्याला प्रश्न कसा विचारतात त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि उत्तर लिहायचं आहे याच्यावर जो आपण प्रश्न तयार केला होता मराठीची आवड असणारे विद्यार्थी किती या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 40 असं आपल्याला मिळणार आहे